तर मित्रांनो फायनली रिलीज झालेला आहे मराठीतील मोस्ट अवेटेड फिल्म सरसेनापती हंबीररावचा ट्रेलर ज्याची सर्वच जण खूप वाट पाहत होते मी पावनखिंडनंतर पहिल्यांदाच मराठीत एवढा भव्य असा ट्रेलर पाहिला दोन मिनटे अठ्ठावीस सेकंदाचा ट्रेलर आहे पण जो ट्रेलरमध्ये दिसतो तो म्हणजे फक्त धमाका ॲक्शनचा धमाका प्रवीण दर्डेंच्या डायलॉगचा धमाका कश्मीर महाजनीच्या लुक्सचा धमाका राकेश बापटच्या खुंकार नजरेचा धमाका आणि पॉवरफुल बीजीएमचा धमाका ट्रेलर बघताना ट्रेलरच्या सुरुवातीपासून ते अगदी शेवटपर्यंत नुसते काटे उभे राहतात यासाठी खरंच प्रवीण तरडेंचं कौतुक करावं एवढं कमीच कारण त्यांनीच या सिनेमाचं डायरेक्शन केलं स्क्रीन प्ले आणि डायलॉग लिहिलेत ले आणि सरसेनापती हंबीरराव मोहिते यांची भूमिकासुद्धा त्यांनीच साकारली त्यांचा लूक भारदस्त आवाज डायलॉग आणि त्यांची डायलॉग डिलिव्हरी करण्याची स्टाईल खरंच खूप अमेझिंग आहे तसेच प्रवीण तरडेंबरोबर त्यांच्या संपूर्ण टीमने देखील काय माइंड ब्लोईंग परफॉर्मन्स दिला आहे विशेष करून गश्मीर महाजनी या फिल्ममध्ये छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज या दोन्ही भूमिकासुद्धा त्यानेच साकारल्या आहेत ट्रेलरमध्ये छत्रपती शिवाजी महाराज एवढे दाखवले नाहीत पण छत्रपती संभाजी महाराजांचे लुक्स आणि रौद्ररूप बघताना अक्षरशः अंगावर काटा उभा राहतो तसेच हिरो इतकाच विलन देखील तगडा दाखवला आहे या फिल्ममधील विलन सर्जा खानची भूमिका राकेश बापटने साकारली असून त्याचा लुक खरंच खूप पॉवरफुल वाटतोय ट्रेलरमधील ॲक्शन सीन्स बघताना पुष्पा आर 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 या साऊथ फिल्मसारखा फील येतो खरंच खूप खतरनाक ॲक्शन सीन्स दाखवलेत म्हणजे तुम्ही हा फाईट सीन बघा काही खतरनाक सीन दाखवला आहे ट्रेलरमधील डायलॉग्स डायलॉगसाठी खरंच पुन्हा एकदा कौतुक करावं वाटतं ते म्हणजे प्रवीण तरडेंचं म्हणजे ट्रेलरच्या सुरुवातीपासून ते अगदी शेवटपर्यंत तुम्हाला कुठेही साधा संवाद ऐकायला मिळत नाही फक्तन फक्त डायलॉग्स ऐकायला मिळतात कधी कधी प्रश्न पडतो की तरडेंना एवढे अमेझिंग डायलॉग सुचतात तरी कसे तरी एकंदरीत वेएफक्स मास बॅकग्राऊंड म्युझिक ॲक्टिंग ॲक्शन सीन्स लिटरली सर्व ट्रेलरचे एकदम गुजबम्स आहे तरी सत्तावीस मेला हा सिनेमा रिलीज होतोय आणि मी शोअर आहे की हा सिनेमा मराठीतील सर्व रेकॉर्ड्स मोडणार आहे आणि मराठी फिल्म इंडस्ट्रीला एका वेगळ्याच उंचीवर घेऊन जाणार आहे हा ऐतिहासिक सिनेमा इतिहास घडवणार आहे तर तुम्ही हा ट्रेलर पाहिलात की नाही आणि पाहिला असेल तर तुम्हाला हा ट्रेलर कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा